आरटीई राइट टू एजुकेशन एक्ट, शिक्षण हक्क कायदा 2009, ज्याला आरटीई कायदा 2009 म्हणूनही ओळखले जाते, 4 ऑगस्ट 2009 रोजी भारताच्या संसदेने लागू केला होता. हे कलम 21A अंतर्गत भारतातील 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या पद्धतींचे वर्णन करतो. भारताच्या संविधानाने हा कायदा 1 एप्रिल 2010 रोजी अंमलात आला आणि प्रत्येक मुलासाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनविणाऱ्या 135 देशांपैकी भारत एक बनला. हा कायदा प्राथमिक शाळांसाठी किमान नियम विहित करतो, मान्यता नसलेल्या शाळांना सराव करण्यास मनाई करतो आणि प्रवेशाच्या वेळी देणगी शुल्क आणि मुलांच्या मुलाखतींच्या विरोधात वकिली करतो. शिक्षण हक्क कायदा नियमित सर्वेक्षणांद्वारे सर्व परिसरांवर नियंत्रण ठेवतो आणि शिक्षण घेण्यास पात्र असलेल्या परंतु त्यांच्याकडे साधन नसलेल्या मुलांची ओळख करून देतो. भारतात अनेक वर्षांपासून केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी शैक्षणिक आव्हाने प्रचलित आहेत. शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 केंद्र, राज्य आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देशातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांच्या शिक्षण व्यवस्थेतील तफावत दूर करण्यासाठी भूमिका आणि जबाबदाऱ्या दर्शवितो. ए सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत शिक्षण. भारतातील इयत्ता 8 पर्यंत 1 किमीच्या आत असलेल्या शेजारच्या शाळेत प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे सरकारला बंधनकारक आहे. कोणतेही मूल शुल्क किंवा इतर कोणतेही शुल्क भरण्यास सक्षम नाही जे त्याला किंवा तिला प्राथमिक शिक्षण घेण्यापासून आणि पूर्ण करण्यापासून रोखू शकतील. मोफत शिक्षणामध्ये पाठ्यपुस्तकांच्या तरतुदींचाही समावेश आहे. शालेय खर्चाचा भार कमी करण्यासाठी दिव्यांग मुलांसाठी गणवेश, स्टेशनरी वस्तू आणि विशेष शैक्षणिक साहित्यही पुरवले जातील. 2. बेंचमार्क आदेश. शिक्षण हक्क कायदा विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, प्रति शिक्षक मुलांची संख्या, वर्ग खोल्या, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळेतील कामाच्या दिवसांची संख्या, शिक्षकांचे कामाचे तास इत्यादींशी संबंधित निकष आणि मानके मांडतो. भारतातील प्रत्येक प्राथमिक शाळेने, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा शिक्षण हक्क कायद्याने निश्चित केलेले किमान मानक राखण्यासाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 3. विशेष प्रकरणांसाठी विशेष तरतुदी. शिक्षणाचा हक्क कायदा असा आदेश देतो की शाळाबाह्य बालकाला वयानुसार योग्य वर्गात प्रवेश द्यावा आणि मुलाला वयाच्या योग्य शिक्षण पातळीपर्यंत येण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जावे. 4. शिक्षकांची संख्या आणि गुणवत्ता. शिक्षणाचा हक्क कायदा हे सुनिश्चित करून शिक्षकांच्या तर्कसंगत नियुक्तीची तरतूद करतो. निर्दिष्ट विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर शहरी ग्रामीण असमतोल नसलेल्या प्रत्येक शाळेत राखले जावे. हे योग्यरित्या प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती देखील करते, म्हणजे आवश्यक प्रवेश आणि शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षकांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात येते. 5. भेदभाव आणि छळ विरुद्ध शून्य सहिष्णुता. शिक्षण हक्क कायदा 2009 सर्व प्रकारच्या शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ, लिंग, जात, वर्ग आणि धर्मावर आधारित भेदभाव, मुलांच्या प्रवेश शुल्काची तपासणी प्रक्रिया, खाजगी शिकवणी केंद्रे आणि मान्यता नसलेल्या शाळांच्या कामकाजावर बंदी घालतो. भारतात अनेक वर्षांपासून शैक्षणिक असमानता मजबूत आहे. शिक्षण हक्क कायदा भारतातील सर्वसमावेशक शैक्षणिक व्यवस्थेच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी अजूनही एक आव्हान आहे. 6. मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे. शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये अभ्यासक्रमाच्या विकासाची तरतूद आहे, ज्यामुळे प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित होईल.
मुलाचे ज्ञान, मानवी क्षमता आणि प्रतिभा तयार करता येईल. 7. अटक कमी करण्यासाठी शिकण्याचे परिणाम सुधारणे. शिक्षण हक्क कायदा असा आदेश देतो की इयत्ता 8 पर्यंत कोणत्याही मुलाला शाळेबाहेर ठेवता येणार नाही किंवा त्याला शाळेतून काढून टाकले जाऊ शकत नाही. शाळांमधील मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने 2009 मध्ये सातत्यपूर्ण सर्वसमावेशक मूल्यमापन CCE प्रणाली सुरू केली. शाळांमध्ये ही प्रणाली सुरू करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे मुले शाळेत असताना त्यांच्या प्रत्येक पैलूचे मूल्यमापन केले जावे, जेणेकरून अंतर ओळखता येईल आणि वेळेत त्यावर काम करता येईल. 8. RTE नियमांचे पालन. शालेय व्यवस्थापन समित्या SMCS प्राथमिक शिक्षणामध्ये सहभागी लोकशाही आणि प्रशासन मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात. शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व शाळांनी मुख्याध्यापक, स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी, पालक, समुदाय सदस्य इत्यादींचा समावेश असलेली शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. समित्यांना शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे आणि शाळा विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 9. शिक्षण हक्क कायदा न्याय्य आहे. शिक्षणाचा अधिकार कायदा न्याय्य आहे आणि त्याला तक्रार निवारण GR यंत्रणेचा पाठिंबा आहे, ज्यामुळे लोकांना शिक्षण हक्क कायदा 2009 च्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल कारवाई करता येते. 10. सर्वांसाठी सर्वसमावेशक जागा निर्माण करणे. शिक्षणाचा हक्क कायदा 2009 सर्व खाजगी शाळांना त्यांच्या 25% जागा सामाजिक दृष्ट्या वंचित आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश देतो. कायद्यातील ही तरतूद अधिक न्याय आणि समान राष्ट्राची तरतूद करण्यासाठी सामाजिक समावेशाला चालना देण्यासाठी आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 RTE 1 एप्रिल 2010 पासून जम्मू काश्मीर वगळता भारतात सर्वत्र हा कायदा लागू झाला. कायद्यात एकूण प्रकरणे 7 व कलम 38 आहेत, ते खालील प्रमाणे. कलम 1 संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. कलम 2 व्याख्या. कलम 3 बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार. कलम 4 बालकास त्याच्या वयाशी समकक्ष वर्गात निःशुल्क प्रवेश. कलम 5 दुसऱ्या शाळेत दाखला हस्तांतरित करण्याचा हक्क. कलम 6 समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांची शाळा स्थापन करणे. कलम 7 आर्थिक व इतर जबाबदाऱ्या वाहून घेणे. कलम 8 समुचित शासनाची कर्तव्ये. कलम 9 स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये. कलम 10 माता पिता व पालक यांची कर्तव्ये. कलम 11 समुचित शासनाने शाळापूर्व शिक्षणाची तरतूद करणे. कलम 12 मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी शाळांच्या जबाबदाऱ्यांची व्याप्ती. कलम 13 प्रवेशासाठी कोणतीही प्रतिव्यक्ती फी किंवा चाळणी पद्धत नसणे. कलम 14 प्रवेशासाठी त्याचा पुरावा. कलम 15 प्रवेशास नकार न देणे. कलम 16 बालकास मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध. कलम 17 बालकास शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध. कलम 18 मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन न करणे. कलम 19 शाळेसाठी असलेली मानके व निकष. कलम 20 अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार. कलम 21 शाळा व्यवस्थापन समिती. कलम 22 शालेय विकास योजना. कलम 23 शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी अर्हता आणि त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती. कलम 24 शिक्षकांचे कर्तव्ये आणि गाऱ्हाणी दूर करणे. कलम 25 विद्यार्थी शिक्षक प्रमाण. कलम 26 शिक्षकांची रिक्त पदे भरणे. कलम 27 शिक्षणेतर प्रयोजनासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यास प्रतिबंध असणे. कलम 28
शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध असणे. कलम 29 अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया. कलम 30 परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र. कलम 31 मुलांच्या शिक्षणाच्या हक्काचे संनियंत्रण. कलम 32 गाराणी दूर करणे. कलम 33 राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना. कलम 34 राज्य सल्लागार परिषदेची स्थापना. कलम 35 निर्देश देण्याचे अधिकार. कलम 36 खटला चालविण्यासाठी पूर्व मंजुरी घेणे. कलम 37 सद्भावनापूर्वक केलेल्या कारवाईस संरक्षण. कलम 38 समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार.